नमस्कार मी राशी नॅरीकट्टा चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीची इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी बाऊलमध्ये एक कप मुगाची डाळ घेतली ही रेसिपी बनवण्याआधी ही मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून तीन तास आधी व्यवस्थितपणे भिजवून घेतली आहे ह्या डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून टाकू आत्ता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरचं भांडं घेऊन ह्या भांड्यात आपण डाळ घालून घेऊ तर यात आपण मिरची आलं लसूण आणि पाणी कमीत कमी घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे वाटण तयार झालं की हे आपल्याला तीन ते चार मिनिटे चांगलं फेटून हलकं करून घ्यायचं आहे हे पीठ छान हलकं आणि मऊ झालं आहे मग आपण यात चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि एक चमचा तेल घालणार आहोत हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपण इडली बनवण्यासाठी इडलीचं भांडं घेऊ ह्या इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेते आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे भांड्यांना तेल लावून झालं आहे पेस्टमध्ये छोटा चम्मच इनो घालते इनो ॲक्टिव करण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते आता हे मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आता आपण इडली बनवण्यासाठी ठेवूया आता आपण ह्या भांड्यांमध्ये इडलीचं पीठ घालून घेऊ कुकरमधलं पाणी गरम झालेलं आहे आत्ता ही प्लेट आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे प्लेट ठेवली मध्यम आचेवरती दहा ते पंधरा मिनिटे इडली स्टीम करून घ्यायची आहे इडली स्टीम झालेली आहे आणि इडली बनून तयार आहे भांडी थंड झाल्यानंतर आपण त्यातनं इडली काढून घेऊ इडली बऱ्यापैकी सॉफ्ट झाली आहे ही इडली तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता पण मी ह्या इडलीला फोडणी देणार आहे फोडणी दिल्यानंतर अजून छान लागते इडलीला फोडणी देण्यासाठी मी इडलीचे छोटे छोटे पिसेस करून घेते कट करून झालेलं आहे कढई गरम झाली की त्यात फोडणीसाठी दोन चमचे तेल घालते जिरं घालते बारीक तुकडे केलेलं आलं आणि लसूण घालते त्याचबरोबर थोडा कढीपत्ता छान व्यवस्थित परतून घ्या परतून झालं की त्यामध्ये कांदा घाला कांदा थोडा शिजला की त्याच्यामध्ये शिमला मिरची घाला शिमला मिर्च घालून पुन्हा एकदा परतून घ्या व्यवस्थित परतून झालं की त्यात बारीक चिरलेला टमॅटो घाला नंतर त्यात थोडंसं पाणी घाला घातल्यानंतर हळद घाला थोडी मिरची पावडर धना पावडर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या यात थोडंसं मीठ घालून एक मोठा चमचा टमॅटो केचप घाला मग यात आपण कट केलेली इडली घालूया मग शेवटी वरून कोथंबीर घालून घेऊ आणि सर्व एकत्र एक छान मिक्स करून घेऊया आता ही इडली तुम्ही नुसती खाल्ली तरी छान लागेल रेसिपी बनून तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू